गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री क्षेत्र नरसोबावाडी हे नरसोबावाडी या नावाने ओळखले जाते। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हे गाव श्री दत्तात्रेयांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं जागृत देवस्थान आहे। नरसोबावाडीचा इतिहास अत्यंत प्राचीन असल्याचे दाखले साक्षात गुरुचरित्रात सापडतात। नरसोबावाडी हे तीर्थक्षेत्र दोन नद्यांच्या संगमावर आहे। त्या दोन नद्या म्हणजे कराडहून येणारी कृष्णा आणि कोल्हापूरची पंचगंगा। यामुळे या तीर्थक्षेत्राला अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झाले आहे। श्री नरसिंह सरस्वती हे 1378 ते 1458 मध्ये भगवान श्री दत्तात्रेयांचा अवतार होत। त्यांचं वास्तव्य याच नरसोबावाडीत होतं असं मानलं जातं। श्री दत्तात्रेय भक्तांसाठी प्रसिद्ध सर्व मंदिरांमध्ये हे वाडीचं मंदिर प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। श्री गुरुचरित्रातील संदर्भानुसार श्री भगवान दत्तात्रेय यांनी त्यांच्या नरसिंह सरस्वती या दत्त अवतारात सुमारे 12 वर्ष येथे तप केले। या मंदिरात कोणतीही मूर्ती नाही, परंतु दगडावर कोरलेल्या 2 पादुका आहेत। गुरुचरित्रातील मजकुरानुसार अध्याय 19 नुसार श्री नरसिंह सरस्वतींच्या शब्दात सांगायचं झालं तर, मी माझ्या पादुका इथे सोडत आहे। जिथे माझ्या पादुकांची पूजा केली जाते तेथे मी नेहमी असेन। पादुकांचे पूजन करून ज्या काही कामना असतील त्या सर्व पूर्ण होतील, श्री नरसिंह सरस्वत, असा मजकूर 19 अध्यायात आपल्याला मिळतो। तर महापूजेच्या वेळी उपस्थित असणं खरोखरच भाग्याची गोष्ट आहे। येथे दररोज 12 वाजता पूजा केली जाते। जर तुमचा खरोखरच अध्यात्माकडे कल असेल तर ही पूजा केल्याने तुम्हाला नक्कीच दैवी अनुभूती येते। कारण यावेळी साक्षात श्री नरसिंह सरस्वती यांचा जागृत वास असतो असं म्हणतात। तर असं हे श्री दत्त संप्रदायातील एक जागृत देवस्थान म्हणजेच नरसोबावाडी। आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याची अपेक्षा याची आतुरता तर आहेच, त्याबद्दल एक नक्कीच लाईक आणि शेअर्स तर बनतोच, शिवाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।